नमस्कार, मैं हूं सोनिया जायसवाल। आप देख रहे हैं चम न्यूज़। वक्त हो गया है खबरों का। शिवसेना के पूर्व नगर सेवक महेश गायकवाड़ द्वारा संतोष नगर की वृक्षवल्ली सोसाइटी में सुरक्षा दीवार बनाने का काम और भूमि पूजन किया गया। महेश गायकवाड़ जी के प्रभाव में स्थिति वृक्षवल्ली चौल के आसपास घास और गंदगी फैली हुई है, जिस कारण वर्ष बारिश के मौसम में दूषित पानी के साथ साथ सांप बिच्छू जैसे जानवर भी लोगों के घरों में घुस जाते हैं। वृक्षवल्ली चौल के नागरिक काफी सालों से इस समस्या से परेशान थे और बार बार वे महेश गायकवाड़ से सुरक्षा दीवार बनाने की मांग कर रहे थे। हालांकि केडीएमसी का कार्यालय समाप्त होकर 1.5 साल बीत चुके हैं, ऐसे में महेश गायकवाड़ ने लोगों के भले के लिए सांसद श्रीकांत शिंदे के माध्यम से राज्य सरकार की विशेष निधि के कोटे से 10 लाख का फंड मंजूर करवाया है। महेश गायकवाड़ के प्रयत्नों से एवं राज्य सरकार की विशेष निधि से वृक्षवल्ली सोसाइटी में सुरक्षा दीवार के निर्माण का कार्य किया जाएगा, जिससे बरसात में यहां के नागरिकों को काफी हद तक राहत मिल सकेगी। भूमि पूजन के समय शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत बोटे, नीलेश रसाल आदि शिवसेना के कार्यकर्ता तथा वृक्षवल्ली चौल के रहवासी उपस्थित थे। सुरक्षा दीवार का काम शुरू होते ही स्थानीय लोगों में भी उत्साह नजर आया और उन्होंने महेश गायकवाड़ का आभार प्रकट किया। आइए सुनते हैं शिवसेना नेता महेश गायकवाड़ का इस मौके पर क्या कहना है। माननीय खासदार श्रीकांत जी शिंदे साहब यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विशेष निधीमधून या ठिकाणी आपल्याला 10 लाख या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी आपण ह्या भिंतीचं काम करणार आहोत। या ठिकाणी आवर्जून सांगेल की कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, या कार्याच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। कारण की आपण बऱ्याच वेळा माननीय फाटक साहेब असो, आप्पा शिंदे असो, यांच्याकडे आपण जे जे विधान परिषदेवरचे आमदार आहेत त्यांच्याकडे आपण मागणी केलेली, बऱ्याच ठिकाणी आपल्याला यश येतं अपयश येतं, त्यामुळे निधीची कमतरता भासत असते। पण जेव्हा आपण काम करण्याचं, समाज उपयोगी विकास करण्याचं जेव्हा आपण मानस ठेवतो, तेव्हा आपला आपल्याला कुठूनही निधी मिळतो हे एक जलद उदाहरण आपल्यासमोर आहे। आपल्या सोसायटीची जी मागणी होती, आपण जे वेळोवेळी संपर्क साधत होता, आपल्या सोसायटीचं एक विशेष आहे की आपण नेहमी कार्यालयामध्ये येत असतात, त्यामुळे प्रत्येक कार्य आपल्या सोसायटीमध्ये समजा आता पायवाटा असू द्या किंवा विजेचे पोल असू द्या, हे आपण खऱ्या अर्थाने आपल्या सोसायटीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आपण सोसायटीचा आपल्या सोसायटीचा इतर सोसायटीने आदर्श घ्यावा की एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मागे लागून कसं काम करून घ्यायचं हे आपल्याकडनं इतर सोसायटींनी घ्यायला हवं। ज्या प्रकारे आपण नेहमीच ॲक्टिव्ह असते सोसायटी, मग एखादा कुत्रा मेलेला असू द्या किंवा एखादा गटारी चेंबर भरलेला असू द्या, आपण नेहमी कार्यालय संपर्क साधता आणि शाखाप्रमुख प्रशांत बोटे, मग आमचे आमचे उपयोगाकडून शंकर पाटील हे नेहमी सक्रिय असतात, निलेश रसाळ काका हे म्हणजे असे इत्यादी आमचे कार्यालयामध्ये जे कार्य करत असतात ते नेहमी सतर्क असतात। फक्त सोसायटीचे ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या ठिकाणीच्या अडचणी आहेत, त्या फक्त आमच्यापर्यंत पोचल्या त्याचं निवारण करण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे। या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेल की हे जे काम चालू असताना आपण नीट निरीक्षण करावं आणि ठेकेदाराला आणि इथल्या कामगारांना सहकार्य करावं, जेणेकरून आपलं काम व्यवस्थित होईल आणि ते टिकाऊ राहील अशा पद्धतीचं आपल्याला हे या ठिकाणी बांधकाम करून घ्यायचं आहे। आपल्या सोसायटीच्या माध्यमातून आपल्या सोसायटीला एवढंच सांगेल की आपण व्यवस्थित लक्ष द्या, सहकार्य करा आणि येणाऱ्या काळामध्ये या सोसायटीला ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या वेळेस मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो की त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल। हमारी आजची खबर इसी तरह की खबरों के लिए बने रहिए एचएम न्यूज के साथ।